शेतकऱ्यावर कधी कसे वेळी येईल सांगणे कठीण। बऱ्याच वेळा महापुराचा फटका बसतो तर बऱ्याच वेळा कोरडा दुष्काळ पडतो, यामुळे शेतकरी अक्षरशः मेटाकुटीला येतो। आता तर एक वेगळीच समस्या निर्माण झाली, चक्क कोरोनामुळे भाजीला मागणी कमी झाली, त्यामुळे कडोली येथील एका शेतकऱ्याने उभ्या असलेल्या कोबी पिकामध्येच रोटर मारून संपूर्ण पिकच जमीनदोस्त केले। अक्षरशः पाहणाऱ्यांना हेलावून सोडणारी ही घटना आहे, यामुळे सारेजणच हळहळत होते। आता या प्रकाराकडे सरकार लक्ष देणार का हा प्रश्न उपस्थित होतोय। कडोली येथील रमेश मायांनाचे या शेतकऱ्याने वर्षभर काबाड कष्ट करून पिकवलेल्या कोबी पिकावर ट्रॅक्टर फिरवला। हृदयावर दगड ठेवून त्याला हे करावे लागले, कारण बाजारात दर कोसळले। जरी शेतातून काढून बाजारात आणले तरी भाडे आणि मजुरी अंगलट येणार हे समजल्यानंतर त्याने चांगल्या प्रतीच्या कोबीवर ट्रॅक्टर फिरवला। हीच परिस्थिती इतर शेतकऱ्यांवरही आली आहे, तेव्हा आता सरकारनेच या शेतकऱ्यांना जगवायचे कसे ते पाहावे लागेल, अन्यथा पुन्हा आत्महत्यांच्या मालिका सुरू होण्यास वेळ लागणार नाही। सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।